मंत्री पदाचा शपथ घेतल्यानंतर मी मला हे ऑफिस मिळालेलं आहे आणि मी ऑफिसला येऊन बसलोय मंत्रालयामध्ये. खातेवाटप ही तर चर्चा अंतिम स्थितीमध्ये आहे आणि मला वाटतं आज तो निर्णय होऊन जाईल अशी अपेक्षा खरंतर उद्या होईल. दहा ते बारा दिवस झाले कुठलंही कारभार चालताना दिसत नाही अशी चर्चा आहे की उत्तरी अडचणीचा विषय झालाय खातेवाटपावरून, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर उशीर होतो. याच्यामध्ये कोणती अडचण आमच्यामध्ये तशी नाही, वादविवाद काहीही नाही आहे, परंतु सर्वांना बरोबर घेऊन जायचंय. तीन पक्ष आमचे आहेत, सर्वांना काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, या दृष्टीने चर्चा तर साहजिकपणे होत असते. आणि ज्यावेळेस 5 वर्ष हे सरकार चालवायचं, त्यामुळे एखाद 2 दिवस या विषयामध्ये गेले ज्यादा गेल्यानं मला वाटतं काही बिघडत नाही. आम्ही खाते व्यवस्थित वाटप होईल आणि आम्ही 5 वर्ष चांगल्या पद्धतीचा कारभार करू. सर असं म्हणतात की खातं दिलं, खातं नसल्यामुळे अनेक कॅबिनेट मंत्र्यांची अडचण अशी आहे की नेमकं कारभार कसं असं पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री सर्व खात्यांची बैठका बोलवतात, मग अशा वेळेस कॅबिनेट मिनिस्टर म्हणून तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते असतील, राष्ट्रवादीतले अनेक ज्येष्ठ नेते आहेत, शिवसेनेतले आहेत, मग लोकांना तुमच्याकडनं जे अपेक्षा करतात येऊन किंवा काही आमचे निवेदन करणं किंवा काही करणं ते कसं करणार? खाते वाटप झाल्यानंतर आमच्या विभागाचं काम करण्याची संधी मिळणार आहे हे खरं असलं तरी अनेक विषय आमचे आहेत की जे राज्यापुढचे आहे आणि ते कॉमन आहेत. आणि त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत 3 कॅबिनेट ह्या घेतलेल्या आहेत, प्रेझेंटेशन त्यामध्ये घेतलेले आहे, त्यामध्ये आम्ही सहभागी होतो. आणि जे सर्वांचे विषय आहेत, कॅबिनेटचे विषय आहेत, राज्याचे विषय आहेत, त्या बाबतीत बरंच असं एकत्र पद्धतीनं आम्ही चर्चा करून आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन ते पुढे चाललेले आहेत आणि त्यातले निर्णय आमचे होतील. माझ्या मते ते निर्णय फार महत्वाचे आता विभागाचे ज्यावेळेस मिळेल त्यानंतर आम्ही आमचं काम करू तो एक भाग आहे. त्या व्यतिरिक्त राज्य म्हणून काही महत्वाच्या विषयामध्ये चर्चा करून ते निर्णय आम्ही लवकरच करू. भाजपकडून आरोप केला जातोय सर की खातेवाटप यासाठी केलं नाही जाते कारण खूप मोठा गट नाराज होऊ शकतो आणि तिथून फुटू शकतो. आणि असं असं काहीही नाही. एकतर आम्ही परत आमच्या कामांमध्ये आहेत, त्याच्यात एकत्र येणं हे या गोष्टी असतात. आता यामध्ये फार वेळ लागणार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की देवाचे संकेत आहेत की फार काळ भाजपाची सत्ता आणि फार काळ आम्ही सत्तेपासून लांब राहणार नाही. एकीकडे तुमचं खातेवाटप झालेलं नाही आणि भाजपा म्हणते की ते पुन्हा सत्तेत येईल. नाही, इथं म्हणजे देवेंद्रजींनी ज्यादा देवपूजा करण्याची आवश्यकता आहे. अलीकडच्या कालखंडात ते बोलतात त्याच्याविषयी वेगळं होतं. येणार आमच्या 220, परिस्थिती वाईट झाली, ते म्हटले पुन्हा येणार पुन्हा येणार, ते आले नाही. त्यांना विरोधी पक्षनेता मिळणारच नाही, त्यांनाच विरोधी पक्षनेता व्हावं लागलं. माझे ते देवपूजा करून आता देवातून काहीतरी वेगळे मागणी त्यांनी करावी की ते बोलतील ते थोडं तरी खरं व्हावं याची अपेक्षा आहे. आता म्हणजे पुन्हा येणार आम्ही येणारच येणारच म्हणतायत. जे अनुभव मागचा आहे तसंच होणार आहे. आम्ही 5 वर्ष चांगला कारभार करणार आहे. फडणवीसांबरोबर नारायण राणे म्हणताय ते पाहुणं सरकार आहे, जास्त दिवस राहणार नाही. कारण की आता राणे साहेबांबद्दल काय बोलायचं, शेवटी आता त्यांना बोलावं लागतं, ते बोलतायत. याच्यापेक्षा काय मी ज्यादा बोलू इच्छित नाही त्यांच्या विषयावर. मंत्री महोदय बधाई हो. अजित पवार असं म्हणाले की आमच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की मी उपमुख्यमंत्री व्हावं, मित्रपक्ष आणि सत्तेतील पक्ष म्हणून आपण कसं असं की शेवटी तो विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, त्यांचा तो निर्णय आहे, तो निर्णय राष्ट्रवादी पक्षच घेईल. आम्ही त्यावर बोलू इच्छितो.